दर्शकहो, जीवनामध्ये हळदीला अतिशय महत्व आहे. अगदी लहानपणी पडल्यानंतर तुम्हाला जर जखम झाली तर अगदी लहान असताना सुद्धा तुम्ही पळत जाऊन घरातन हळद आणून तुमच्या जखमेवर लावली असेलच. तर जन्मापासून मृत्यूपर्यंत या हळदीचा वारंवार उपयोग होतो. अगदी रोजच्या जीवनामध्ये हळदीचा उपयोग नसेल तर जेवण स्वादिष्ट कसं बरं होईल? लग्नाला अंगाला जर हळद लागली नाही तर त्या लग्नाला कायदेशीर मान्यताही नाही. सौभाग्यवती स्त्री असो किंवा देव असो, हळद ही हवीच. अशा या हळदीचं धर्मशास्त्रामध्ये खूप महत्व आहे, कारण हळदीच्या पिवळ्या रंगाला गुरुग्रहाशी जोडलंय. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह हा बलवान नसतो अशा मंडळींसाठी हळदीचे खूप सारे विशेष प्रयोग ज्योतिषशास्त्राने सांगितले. अशा या हळदीचे ज्योतिषशास्त्रीय, वास्तुशास्त्रीय, धार्मिक उपाय आहेत, आणि ते कोणते आहेत ते आता आपणच पाहणार आहोत. तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातनं बलवान गुरु करण्यासाठी व हळदीच्या माध्यमातनं अडचणी कशा दूर करायच्या आणि त्या होतात का हे आता आपण पाहूया. खरं तर हळद आणि कुंकू यांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलंय, त्यामुळे एक छोटीशी गाठीची हळकुंड घ्या आणि त्या हळकुंडाला कुठेतरी वरच्या बाजूला, जी बाजू दिसेल वरच्या बाजूला, एक थोडस ओलं कुंकू करून लावा. हळदीनंच पिवळ्या केलेल्या दोऱ्यामध्ये ही गाठ बांधा आणि ही हळदीची पिवळी केलेली गाठीची दोरी आपल्या गळ्यामध्ये बांधा. यामुळे सगळ्या प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि जीवनात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळेल. तसेच जीवनामध्ये धनासंबंधीच्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. दर्शको, हळद ही फक्त पिवळ्या रंगाचीच असते अजिबात नाही, हळदीचे सुद्धा खूप सारे रंग आहेत. त्यातले सगळ्यात प्रसिद्ध रंग म्हणजे काळ्या रंगाची, नारंगी रंगाची. पिवळ्या हळदीचा रंग हा गुरुशी संबंधित आहे तर काळी हळद ही शनिदेवांशी संबंधित आहे. नारंगी रंगाची हळद ही मंगळ ग्रहासाठी याचा वापर केला जातो. ज्या मंडळींना कर्करोग किंवा पोटासंबंधी आजार असतात अशा मंडळींनी हळदीचं दान करावं असं शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलंय. तसंच जे लोक दररोज कपाळी हळद आणि केशर एकत्र करून गंगा जळानं ओलं करून कपाळाला लावतात आणि घरातून बाहेर पडतात त्यांना जनवशीकरण होतं. अशा पद्धतीने जे लोक वागतात त्यांच्या वाणीला एक प्रकारे गुरुग्रहाची शक्ती मिळते. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की आपल्या बोलण्याला काही किंमत नाही अशा मंडळींनी हा प्रयोग जरूर करून पाहावा. आता आपण पाहूया, जर विवाहामध्ये अडचण येत असेल तर काय करायला हवं. विवाह इच्छुक मंडळींनी आंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्यानं दर गुरुवारी आंघोळ करावी. या व्यतिरिक्त सकाळी एक लोटा घ्यावा, हळद मिसळलेल्या पाण्याने तो भरून सूर्याला अर्घ्य द्यावा. अर्घ्य देत असलेल्या लोट्यावर पहिल्यांदा हळदी लावावी. अर्घ्य दिल्यानंतर तीच हळद म्हणजे त्या लोट्याला लावलेली हळद आपल्या कपाळावर आणि गळ्यावर लावावी. याने सर्व प्रकारच्या विवाहाबाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग येतात. विवाह इच्छुक मुलगा अगर मुलगी कोणीही हे उपाय करू शकतो. इतर लोक देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिसळू शकतात. ज्यांना असं वाटतं की आपलं तेज वाढावं, आपल्या चेहऱ्यावरती ग्लो यावा, आपलं शरीर तेजस्वी व्हावं आणि आपल्या शरीरातली आपल्या भोवतीची नकारात्मकता दूर व्हावी, कोणत्याही वाईट दृष्टीचा आपल्यावर प्रभाव पडू नये, तर अशा मंडळींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये दर गुरुवारी किंबहुना रोज चार चिमूट हळद टाकायला हरकत नाही. घरामध्ये जर वाद होत असतील, अनावश्यक कटकटी होत असतील, तर घरामध्ये तुम्ही हवनामध्ये हळद वापरणं गरजेचं आहे. आपल्या आनंदी वास्तूच्या वतीनं यज्ञ आनंदम नावाचं आपण धूप बनवलंय, त्या धूपामध्ये आपण हळदीचा वापर केलेला आहे. हरकत नाही, तुमच्याकडे यज्ञ आनंदम धूप तुम्ही घेतलं नसेल तर मागवून घ्या, आणि जर नसेल तर तुम्ही घरात जी धूप वाटी जाळता त्याच्यामध्ये थोडी हळद जरूर टाका. अगदी खूप नाही, थोडीशी टाका. जेव्हा तुम्ही घरातनं बाहेर पडता तेव्हा हळद, केशर आणि चंदन एकत्र करून याचा तिलक तुम्ही लावायचा. तिलक म्हणजे अगदी वर उडायची गरज नाही, अगदी थोडासा टिक्का लावला तरी चालेल. यानं कामामध्ये यश मिळेल, आपल्याला खूप शांत वाटेल. याशिवाय काळ्या हळदीचे सुद्धा खूप सारे उपाय शास्त्रकारांनी सांगितले. धनसंचयासाठी काळ्या हळदीचा वापर करायला सांगितलाय. खूप सारे उपाय काळ्या हळदीचे देखील आहेत, परंतु सध्या जर बघितलं तर काळी हळद ही ओरिजिनल मिळणं अवघड आहे. काळ्या हळदीच्या नावाखाली फसवणूकच आपल्या वाट्याला येऊ शकते. त्याचबरोबर बरीच मंडळी हातजोडीला सुद्धा काळी हळद लावतात, किंवा हातजोडी असते, हातजोडी काळी हळद ही हळदीमध्ये ठेवून
कुंकवामध्ये ठेवून घरात ठेवायला सांगतात. पण मुळामध्ये आजकाल जी काळी हळद आणि हातजोडी मिळते ती खरोखरीच बकवास आहे, डुप्लिकेट आहे, तुम्ही त्याच्या नादीनं लागलेलं बरं. जी घोरपड नावाचा प्राणी असतो त्याचे जो लिव्हर असतो त्याचं जे आतडं असतं त्यालाच ही लोक हातजोडी म्हणून विकतात. तेव्हा कृपा करून असे फसू नका. असे खूप सारे उपाय शास्त्रकारांनी सांगितले की जे सहज सोपे असतील ते करावे. पिवळं हळकुंड हे कुठेही मिळतं त्यामुळं आपण अगदी आरामशीर त्याचाच वापर करून पूजा अर्चा करा, उपाय करा. यासाठी काळ्या हळदीचा हट्ट धरू नका. आपल्याला काळ्या हळदीच्या बाबतीत फसवणूक ही होणारच आहे, किंबहुना अनेक ठिकाणी काळी हळद इंटरनेटच्या माध्यमातून देखील मिळते परंतु ती काळी हळद नसते. हल्ली इंजेक्शन देऊन हळदीला काळं करण्याचा प्रकार आहे आणि बरीच मंडळी ही जांभळी हळद लोकांना काळी हळद म्हणून विकतात आणि खूप चढ्या किमतीला विकतात. वास्तविक काळी हळद इतकी सहजासहजी उपलब्ध नाही, त्यामुळे काळी हळदीच्या मागे लागून आपण आपल्या पैशाचा अपव्यय करू नका. हातजोडीच्या मागे लागून कसल्याही घाणेरड्या प्राणी जीवनवस्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवू नका. जर तुमच्या व्यवसायात आणि नोकरी समस्येमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर गुरुवारी पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये पिवळं हळकुंड बांधून कामाच्या किंवा नोकरीच्या ठिकाणी ठेवा. तसंच वास्तूमध्ये तुमच्या नकारात्मकता येऊ नये यासाठी गोमूत्रामध्ये हळद टाकून उंबऱ्यावर त्याचा स्प्रे करा किंवा शिंपडा. तुमच्या घरात अन्नधान्याला बरकत यावी यासाठी गॅसच्या शेगडीला किंवा घरात असलेल्या चुलीला हळद कुंकू अर्पण करा किंवा ओल्या हळदीची 7 बोट या अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने त्या चुलीला लावा. हात जोडून प्रार्थना करा. सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी आणि पती पत्नींमधले मतभेद टाळण्यासाठी व प्रेम वृद्धीसाठी मोराचं पीस जाळून त्याची राख हळद आणि कुंकू या दोन्हीमध्ये मिसळून ती हळद कुंकू आपल्या कपाळी लावावं. यानं देखील सौभाग्य वृद्धी, पती पत्नींमध्ये प्रेम वृद्धी होते असं पाहण्यात आलंय. येळकोट येळकोट जय म्हणला सदानंदाचा चांगल असं म्हणत जेजुरीच्या खंडोबाला किंवा खंडोबाच्या कोणत्याही ठिकाणी आपण बेल भंडारा म्हणजेच हळद उधळतो. ज्या घरामध्ये आपल्या कुळदेवत खंडोबा आहे आणि ज्यांना आपल्या कुळदेवतेची कृपा प्राप्ती हवी आहे अशा मंडळींनी आपल्या खंडोबाच्या ठिकाणी जाऊ. कोणी पालीला असेल, कोणी पालीचा खंडोबा असेल, कोणाला निमगावचा असेल, कोणाला जेजुरीचा असेल, ज्याच्या त्याच्या ज्याच्या ठिकाणी शेवटी खंडोबाचं स्वरूप एकच आहे त्या ठिकाणी जाऊन बेल भंडारा उधळावा, खोबरं भंडारा उधळावा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तळी भरावी आणि तिथली ती हळद जी पिशवीत देतात ती पिशवीतली हळद आणून घरी अशी कुठेही जमिनीवर न ठेवता एखाद्या कुंडीला किंवा कुठेही टांगून ठेवावी. त्याच हळदीचा वापर आपण रोजच्या पूजेमध्ये करावा किंवा मी सांगितलेल्या उपायांसाठी केला तरी त्याचा उत्तम उपयोग होईल. हळद म्हणजे भंडारा हा खरोखरीच याला सायंटिफिक देखील महत्व आहे, आयुर्वेदामध्ये देखील महत्व आहे. हळद ही अँटीसेप्टिक म्हणून देखील वापरली जाते. अशा या हळदीचं महत्व आमच्या पूर्वजांनी फार पूर्वीच ओळखून ठेवलंय आणि असंख्य प्रकारचे उपाय त्यांनी आपल्याला सांगितले. त्यातले काही उपाय मी तुम्हाला सांगितले. हे उपाय आपणही करून पहा आणि आपल्याला आलेला अनुभव हा मला जरूर कळवा. मात्र लक्षात ठेवा या व्हिडिओचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणं हा नाही, त्यामुळे कुठलेही जाती पंथ भेद अशा प्रकारचा प्रचार प्रसार करण्याचा हेतू नाही. केवळ माहिती करता आपल्याला ही माहिती देण्यात येत आहे. जास्तीत जास्त माहिती शेअर करा आणि हे उपाय केल्यानंतर आपल्याला काय अनुभव आलाय ते आम्हाला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या माहितीसह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.